अहमदनगर शहरातील गाळेधारकांनी आज महानगरपालिका प्रशासनाविरोधात आवाज उठवलाय. शहरात 934 गाळेधारक असून त्या ठिकाणी त्यांचे छोटे मोठे व्यवसाय असून त्यांची सर्वस्वी उपजीविका याच व्यवसायावर अवलंबून आहे. महापालिकेची अवाजवी भाडेवाढ, घरपट्टी, पाणीपट्टी तसेच शास्ती या संदर्भात त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून त्याचप्रमाणे आंदोलने करून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. पोलीस प्रशासन देखील वारंवार या गाळ्यांना सील ठोकत आहे. या संदर्भात सर्व गाळेधारकांनी माजी आमदार अनिल राठोड यांना भेटून आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. 20 ते 25 कसे झाल्या हा प्रश्न लय मोठा आहे ना. 5 वाढले कधी? 1980 साली समजा रंग भवन मार्केट अस्तित्वात आलं तर ते आज 2020 मध्ये त्या 20 ते 25 झाले कसे याचं उत्तर द्या आम्हाला. खरं उत्तर द्या. बोलू शकत नाही. 5 गाळे आले कुठून? वाढले कसे? 5 गाळे कसे काय वाढले? कोणत्या ठरावाने वाढले आणि कधी वाढवले आणि कोणत्या म्युन्सिपॅलिटीत ते वाढवले आणि कोण अधिकारी होता? नगरमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तो रंग भवन, कारण ते बाजारपेठेला लागून आहे आणि त्याचा लय मोठा बिकट प्रश्न आहे. माजी आमदार अनिल राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गाळेधारकांच्या या प्रश्नाचा पाठपुरावा केला असल्याचं सांगितलंय. जोपर्यंत गाळेधारकांच्या प्रश्नासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत महापालिका प्रशासनाला स्थगितीचे आदेश द्यावेत अशी विनंती यावेळी करण्यात आली. जे गाळेधारक आहेत त्या गाळेधारकाचा प्रश्न नेहमी सोडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने वारंवार केलेला आहे. याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला शिवसेना उभी राहिली, ती गाळेधारकाच्या पाठीमागं खंबीर उभी राहिली आणि म्हणून गाळेधारकावर या लोकांना जास्त अत्याचार केले नाही. इतक्यात त्यांनी सुरू केलं होतं का गाळे सील करण्याचे, ते सुद्धा आम्ही गेलो. आमचे शहर प्रमुख होते, त्याच्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख होते, सगळी नगरसेवक मंडळी त्या भागातली होती. सगळी नाव सांगू, नाव देतो मी तुम्हाला, राजू दळवी, त्याच्यानंतर आमचे दिलीप जे सातपुते होते, मदनजी आडव होते, अमोल जाधव हे नगरसेवक होते, हे सगळे आम्ही शिंदे साहेबाला भेटलो. शिंदे साहेबाला तिथली परिस्थिती सांगितली गाळेधारकाची. शिंदे साहेबांनी ताबडतोब तिथं स्टे दिला आणि यांना म्हणजे आयुक्ताला मुंबईला बोलून घेतले. आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे का गाळेधारकाबाबतीत योग्य निर्णय ही महानगरपालिका घेऊ शकत नाही, याचं कारण प्रत्येक भागातले गाळे जे धारक आहेत त्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे. नगर शहरामध्ये जितकेच गाळेधारक आहेत ते सगळ्याची परिस्थिती एकसारखी नाही आणि म्हणून सगळ्या गाळेधारकाला त्या पद्धतीने मोजमाप करून त्यांना हे ठरवलं पाहिजे, त्याचे भाडे ठरवले पाहिजे. पण तसं न करता तिथं कोणी योग्य अधिकारी नाही, अधिकाऱ्याला काही माहीत नाही काय कुठले कुठं वाढवलेले भाडेवाढ केलेली, ही सर्व सामान्य लोक आहेत. हे जे नगरपालिकेचे गाळेधारक कोण गाळा कोण घेतो, समाजामधली जे खालचे वर्ग ते घेत असतात आणि म्हणून सगळ्या गाळेधारकाचा विचार वेगवेगळ्या स्थितीवर केला पाहिजे. काही गाळे जर कापड बाजारामध्ये असतील तर त्याचं जास्त असलं पाहिजे, अमरधाममध्ये असलं तर कमी असलं पाहिजे. चित्रा टाकीज, केडगाव, बोलेगाव, केडगावचं आत्ता सांगितलं, केडगाव हा फ्लोटिंग कस्टमर नाही त्यांना. तिथले तिथं जितके ग्राहक आहेत त्या ग्राहकावर हे बिचारे चालतात आणि त्यांना इतकं भाडेवाढ हे योग्य नाही. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.